का छान चित्र काढले आपल्या पोरीने. हो एवढ्या का स्वयंपाकात रमून गेलात का तुम्ही? इकडे बघा कशी मुलं छान चित्र आपली काढलेत म्हणून. अहो आज कोण येणार आहे ते विसरलं के? आज कल्पेश म्हणजे भावाचा मुलगा आज येणार आहे. वा भायची माणसं आली की अगदी प्रेम कसं होतो जात आहे ना. तसं मी म्हणत नाही. हो माहितीये मला. चल जाऊ दे तो विषय सोड. पण मी माझ्या मनात असा विचार आलाय की आता वृंदा आपली मुलगी पण आता मोठी झाली बरोबर, तर तिचा पण आपल्याला थोडाफार आता विचार करायला पाहिजे. समोरचा साठेचा मुलगा कसा वाटतो तुला? संकेत पोरका खूप चांगला आहे पण तिच्या आईचा स्वभाव सुद्धा फटकळतो काय. पण मी कसं म्हणतो आपल्याला विचारायला काय जाते? नको बाई समोरच राहणार आणि अगदी 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. आज काय विशेष? हो माझा भाचा येणार गावावरून आज. त्यांचं नमन आहे ना दामोदरांना. बरं झालं बाय आज दोघं एकत्र भेटलात. खूप दिवसापासून बोलते विचारे विचारे अजून काही जमलं नाही. का बोलायचंय मग? हो वृंदासाठी एक स्थळ होत. कोणतं स्थळ? अहो माझ्या भावाचा मुलगा आहे ना त्याच्याविषयी बोलायचं. काय काय झालं? पाठच्या वेळेला तर आला होता ना इथे, तेव्हा त्याने वृंदाला पाहिलं म्हणून त्याने मला विचारायला सांगितलं. बाबा बोल बेटा. बोलू का? बोल ना. मला असं लग्न नाही करायचंय, केलं तर प्रेमीवरच करायचंय. अगं मोठ्या सोबत कसं बोलायचं ते समजत नाही का तुझ्या? अहो असू द्या. पोर मनातली बोलली. अहो पण सर्वजण विचार करा आणि नंतर मला कळवा. काकी राग तर नाही ना आला? नाही ग पुरी, बरोबर आहे तुझ. सॉरी काकी, आपण ज्याच्यासोबत आयुष्य काढणार बोला. 25 तारखेला माझ्या बहिणीचं लग्न आहे. आता मेहंदी तुला.